बदलापुरात मुलींवरील अत्याचार प्रकरणी हायकोर्टाकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि आज हायकोर्टात तातडीची सुनावणी आहे. बदलापुरातील शाळेमध्ये मुलींवरती अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आणि या प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल घेण्यात आली. अत्याचार प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणी तातडीची सुनावणी होणार आहे. चिमुकलींवरती अत्याचाराच्या घटनेची हायकोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. या आज होणाऱ्या मुंबई हायकोर्टातल्या सुनावणी संदर्भात माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्या सोबत फोनलाईनवरती. प्रणाली, काय माहिती याबद्दल? दोन दिवसांपूर्वी बदलापूर मध्ये जे काही घडलं त्या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की 22 लोकांना न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे आणि या आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेलं आहे. आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे. एकूणच बदलापुरामध्ये अल्पवयीन मुलींवर जो गुन्हा झालेला आहे किंवा जो अपराध करण्यात आलेला आहे याच्या संदर्भामध्ये नागरिकांमध्ये उद्रेक दिसून आला. नागरिकांनी संपूर्ण दिवसभर जो रेल रोको केला त्याचे पडसाद आपण बघितलं की संध्याकाळपर्यंत उमटत राहिले आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण ही घटना जी घडलेली आहे त्या घटनेचे पडसाद अजूनही उमटताना आपल्याला दिसत आहे. रोज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये या घटनेवरून आंदोलनं होताना दिसत आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. त्यावेळी आज मुंबई उच्च न्यायालय याबद्दल काय बोलतं किंवा काय ताशेरे ओढतं किंवा काय प्रतिक्रिया देतं हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बिलकुल, या आपल्या या सुनावणीकडे आपलं लक्ष असेलच. प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. तर बदलापुरात एका प्रतिष्ठित शाळेत लहानग्या विद्यार्थिनींवरती झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात शाळेतील कर्मचारी अक्षय शिंदेला अटक झाली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. यावरून काल बदलापुरात तीव्र निदर्शनं झाली. दुसऱ्या दिवशीही या घटनेचे पडसाद उमटले. दरम्यान आरोपी अक्षयनं गुन्हा कबूल केलाय. कोर्टानं त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. यावेळी काही अज्ञातांनी अक्षय शिंदेच्या घरात घुसून तोडफोड केली. हल्लेखोरांनी घरातील साहित्याची तोडफोड केली. सिलिंगवरचा फॅन, त्याची पाती वाकवली, घरातील खेळणी तोडून फोडून टाकली आहेत. आणि आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अक्षयची 3 लग्न झाली आहेत, मात्र त्याची एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नव्हती अशी माहिती समोर आली आहे.